बनावट औषधांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आली. औषध बनावट आहे का, औषध कमी दर्जाचं आहे का हे शासकीय प्रयोगशाळेत तपासलं जाणार आहे. दरम्यान औषध बोगस किंवा कमी दर्जाचं असेल असं सिद्ध झालं तर कारवाईच्या सूचना अन्न आणि औषध प्रशासन कमिशनर राजेश नार्वेकर यांनी दिल्या असं म्हटलं आहे. प्रयोगशाळा आहेत, त्याच्यातून ती औषधं बनावट आहेत का कमी दर्जाची आहेत, त्याला आपण NSQ म्हणतो, तर अशा प्रकारचे तातडीने अहवाल घ्यावेत. आणि अशा जर बोगस किंवा बनावट औषधं किंवा कमी प्रतीची औषधं जर सर्क्युलेशनमध्ये असतील तर त्या संबंधित जे उत्पादक आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना आम्ही सर्व जॉईंट कमिशनरना दिलेल्या आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.